अग्निसुरक्षा विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा डीसीपीआरमध्ये समावेश करणारी अंतिम अधिसूचना 20 मे नंतर काढण्यास मुभा देण्याची राज्य सरकारची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. तर अग्निसुरक्षा विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी निवडणुकांची सबब सांगू नका अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं सरकारला फटकारलं. मुंबई महापालिकेच्या 5 वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य उपनगरीय रुग्णालयांमधील सुमारे 30% कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई पालिकेमधील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील रस्ते कामांसाठी पालिका प्रशासनानं आता तिसऱ्यांदा निविदा मागवल्या. तर निविदा प्रक्रिया राबवून आता प्रत्यक्षात कामं सुरू होण्यास वेळ लागणार, त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेनं उष्णतेसंदर्भात नियंत्रण कृती आराखडा तयार केलाय. तर या आराखड्यानुसार वागळे स्टेट भागामध्ये उष्णतेचा प्रभाव सर्वाधिक जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता उष्णतेच्या धोक्याबाबत नागरिकांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या मालडब्यांमध्ये एका मालडब्यात बदल करून ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर या प्रस्तावाला रेल्वे मंडळानं मंजुरी दिल्यामुळे ज्येष्ठांचा रेल्वे प्रवास आता सुखकर होणार आहे. मुंबई पूर्व उपनगर आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांची दुरुस्ती करून त्यांच्या मजबुतीकरणाचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. तर यामध्ये 12 उड्डाणपुलांचा भुयारी मार्गांचा सुद्धा समावेश आहे. तर कामासाठी मुंबई महापालिकेनं निविदा काढली आहे. 23.68 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत नुकतीच आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर यामध्ये पहिलीसाठी डिसेंबर 2024 पर्यंत किमान वयाची 6 वर्ष आणि कमाल 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे. वर्सोवा विरार सागरी सेतू रद्द करून आता केवळ उत्तन विरार दरम्यान सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर MMRDA आणि 55 किलोमीटरच्या या सागरी सेतूसाठी नव्यानं व्यवहार्यता अभ्यास करणार असून प्रकल्पाचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आलाय. राज्यामधील 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे मान्यतेकरिता प्रस्ताव पाठवलेत आणि त्यांना मान्यता मिळाल्यास राज्यामधील MBBSच्या जागांमध्ये 1 ते 1.5 हजारांची भर पडण्याची शक्यता आहे. तर मराठा आरक्षणामुळे खुल्या वर्गातील 10% जागा आता कमी झालेल्या होत्या आणि केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास खुल्या गटामधील विद्यार्थ्यांना या वाढीव जागांमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. मुंबईकरांनी स्वच्छता मोहिमेचे सकारात्मक परिणाम अनुभवलेले असून मागील 5 वर्षांमधील फेब्रुवारी महिन्यामधील वायू गुणवत्ता लक्षात घेता यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक स्वच्छ हवा असल्याचं सर्वेक्षणामधून स्पष्ट झालंय. तर 2 महिन्यांपूर्वी 300 ते 350 दरम्यान असणारा वायू गुणवत्ता निर्देशांक हा आता 100 पेक्षा सुद्धा खाली आलाय. काही ठिकाणी तर हा निर्देशांक 50 इतका आहे. नवीन डाळी बाजारामध्ये दाखल झाल्या की वर्षभरासाठी त्याची साठवणूक बऱ्याच गृहिणी करतात, मात्र यंदा या डाळींनी 100 पार केली आहे, त्यामुळे त्यांच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे. विदर्भलगतच्या भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे डाळींचे सुद्धा दर वाढले. त्यातच आता वेगवेगळे सण असल्यामुळे त्याची मागणी वाढतीय, परिणामी चढ्या भावामध्ये याची विक्री केली जाते. उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे लिंबाच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शरीरास लिंबू आरोग्यवर्धक असल्यामुळे 3 ते 5 रुपयाला मिळणारे लिंबू हे 10 रुपयाला झालेत. लिंबाचे दर गगनाला भिडल्यामुळे हॉटेल आणि रसवंतीगृहातून सुद्धा लिंबू गायब झालेत. स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ न घेणाऱ्या आणि नव्यानं कौशल्य शिकण्यास उत्सुक नसलेल्या सुमारे 180 कर्मचाऱ्यांना एअर इंडिया कंपनीनं अलीकडेच नारळ दिलाय. हे कर्मचारी थेट उड्डाण सेवेशी संबंधित विभागात कार्यरत नव्हते. टाटा समूहानं एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर कंपनीनं अनेक धोरणांची पुनर्वाखणी केली आहे. कामकाजामध्ये आणि सेवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता बदल करण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उन्हाचा कहर आता कायम असून 20 मार्चला पारा हा 37° सेल्सिअसवर जाणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूज वेधशाळेनं दिली. तर सांताक्रूज IMD मध्ये शनिवारी कमाल तापमान 22 आणि किमान हे 32° सेल्सिअस इतकं होतं. मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये आता उष्णतेची लाट सक्रिय आहे. शनिवारी सोलापूरचा पारा 40.2° अंशावर गेला, तर विदर्भामधील बहुतांश शहरांचं तापमान 38° अंशांवर गेलं. राज्यात पुन्हा कमाल तापमान दुसऱ्यांदा 40° अंशावर गेलंय. मात्र पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागांमध्ये पाऊस झाल्यामुळे त्यात घट होऊन गेले 8 दिवस राज्याचा पारा 37 ते 38° अंशांवर स्थिर होता. मात्र शनिवारपासून पुन्हा तापमानानं उसळी घेतली आहे.
होळीसाठी 12 अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. यापूर्वी 112 होळी स्पेशल ट्रेनची घोषणा मध्य रेल्वेनं केली असून सीएसएमटी दानापूर होळी स्पेशल ट्रेनच्या 2 फेऱ्या होणार आहेत. तर जरांगे पाटील आणि भाजप नेते अशोक चव्हाणांची मध्यरात्री अंतरवाली सराटीमध्ये भेट झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली आहे. यावेळी आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत मनोज जरांगेंनी अशोक चव्हाणांसमोर मांडली. शिवसेनेच्या आमदारांना गद्दार म्हणा टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा खासदार प्रतापराव जाधव यांनी समाचार घेतलाय. खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे अशी घणाघाती टीका प्रतापराव जाधवांनी केली. तर आता उल्हासनगरमध्ये आई निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू आणि कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाची ताकद आता कमी झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा प्रशासनाची 100% तयारी पूर्ण झाल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. आचारसंहितेची घोषणा करताच धाराशिवमध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. यावेळी प्रशासनानं राजकीय पक्ष आणि इतर जाहिरातींचे बॅनर्स हटवले. तसंच सर्वांना आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबासे यांनी केलंय. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद मतदारसंघच राहणार आहे. निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाला नाव न बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता धाराशिव मतदारसंघाचं नाव हे 40 उस्मानाबाद असंच राहणार असून अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असला तरी नाल्याच्या पाण्यावर तरंगणारा कचरा दरवर्षी पावसाळ्यात मुंबईला जलमय करून टाकतो. यावर आता उपाय म्हणून यंदा नालेसफाई करताना तरंगणारा कचरा काढण्यावर विशेष भर देण्याचं महापालिकेनं ठरवलंय. तर यासाठी पालिका 16 ट्रॅश बूम मशीन भाड्यानं घेणार आहे आणि पावसाळ्याआधी मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामानं वेग पकडलाय. तर या कामावर यंदा तब्बल 280 कोटी रुपये खर्च देखील केला जाणार आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मुंबई ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामधील 7ही तलाव आटलेले आहेत. या तलावांमध्ये सध्या अवघा 36.74% म्हणजेच 5,31,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा उरलाय. तर तो 2023च्या तुलनेत सुमारे 1,00,000 दशलक्ष लिटरनं कमी झालाय. मध्य वैतरणा तलावामधील पाणीसाठा अवघ्या 10% आलाय. मागील 2 वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा 7 ते 10% पाणीसाठा कमी आहे. गोंदियामधील जनावरांना वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यामध्ये पहिला सखा सायलेज प्रकल्प सुरू करण्यात आलाय. त्यामुळे जनावरांना वर्षभर हिरवागार चारा मिळणार आहे आणि या प्रकल्पासाठी जवळपास 1.5 कोटींचा खर्च करण्यात आलाय. संभाजीनगरच्या नव्या विकास प्रारूप आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्यामुळे अगदी 3 महिन्यातच आराखड्याचं काम हे उरकण्यात आल्यामुळे हजारो गरिबांच्या घरावर रस्त्याचं आरक्षण पडलेलं होतं. त्यामुळे पुढील 30 दिवसांमध्ये आराखड्यामधील त्रुटी शोधून त्यावर अहवाल देणं बंधनकारक असणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ई बस सेवांमध्ये आता ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार आहे. तर महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली जाणार आहे. या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलंय. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेच्या भूसंपादनासाठी घेतलेल्या जमिनीचा ताबा न देण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला असून यासंदर्भात शेतकऱ्यांनी बैठक घेत निर्णय घेतला आणि 50 लाख रुपयाची जमीन 5 लाख रुपयाला चुकीच्या पद्धतीनं घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तर जळगावच्या पिंपरुड येथील शेतामध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये शेतातील संपूर्ण गव्हाचं पीक आगीत जळून खाक झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते. संत गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीमध्ये निपाना या गावातून हजारो वारकऱ्यांना घेऊन पालखी दाखल झाली. तर खांद्यावर गजानन महाराज यांची पालखी घेऊन गजानन भक्त गणगणात होते. या गजरामध्ये ही पालखी मार्गक्रमण करून शेगावात दाखल झाली आहे.
कोकणात 2 दिवसांपूर्वी शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिमग्याची धूम सर्वत्र पाहायला मिळते. या शिमगोत्सवामध्ये गोमुनाचा खेळ सुद्धा महत्वाचा भाग असून ही पारंपरिक लोककला आजही जपण्याचा प्रयत्न होताना दिसतो. तर देशामध्ये 543 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा हा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे आणि सहावा टप्पा 25 मे, तर सातवा आणि अखेरचा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून विदर्भामध्ये 5 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. तर रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर येथे 19 एप्रिलला मतदान होईल. राज्यामधील दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये या दिवशी मतदान होणार आहे. राज्यात 3र्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी होणार आहे. तर 11 मतदारसंघामध्ये हे मतदान होणार असून रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये 4र्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार असून 7 मे रोजी हे मतदान होणार आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये हे मतदान होईल. 20 मे रोजी राज्यामध्ये 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होणार असून धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासह मुंबईमधील 6 मतदारसंघामध्ये या दिवशी मतदान होणार आहे. भारतामध्ये यंदा 96.80 कोटी मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये 19.74 कोटी तरुण मतदार आहेत. तर 2,18,000 मतदार वयाची 100 पार केलेले असून 18,000 मतदार तृतीयपंथीय आहेत. निवडणुकीमध्ये 2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलाय. तसंच निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ नये यावर कडी नजर असणार असून दारू आणि साड्या वाटप करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिलाय. निवडणुकीमध्ये कुठेही पैसे वाटप होत असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देता येणार आहे आणि फक्त एक फोटो काढून सीव्हिजल ऍपवर टाकल्यास तुमच्या मोबाईलचे अक्षांश रेखांशवरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटांमध्ये आयोगाची टीम तिथे पोहोचेल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. निवडणूक प्रचारामध्ये भाषा वापरताना प्रचारकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रचारामधील आरोपांचा भाषेचा घसरता स्तर पाहता निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली आहे. तर स्टार कॅम्पेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश आयोगानं दिले. देशामध्ये निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजप एनडीए निवडणुकांसाठी तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही जनतेपर्यंत जात आहोत. येणारी 5 वर्ष हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल आणि हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक, समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाचा साक्षीदार असेल असं मत मोदींनी एक्सवर व्यक्त केलंय. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक्सवर आपलं मत व्यक्त केलंय. लोकशाहीमधील सगळ्यात मोठा महोत्सव जाहीर झालेला असून 4 जून 2024ला 400 पार असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय. तर देशामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि ते थंड होण्यासाठी निवडणुकीचा कालावधी लांबवलाय का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. मुंबईमधील डोंगरी इथं झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. आणि बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत.